अहमदनगर शहरातील आगरकर मळा येथे आमदार संग्राम जगताप यांच्या प्रयत्नातून हनुमान मंदिर सभा मंडप कामाचं भूमिपूजन संपन्न झालंय. आपलं शहर नक्कीच विकास कामातून बदलत असून विकसित महानगराकडे वाटचाल करत आहे. नवनवीन प्रकल्प शहरात उभे राहत आहेत, तर लोकांचे प्रश्न हे आपले प्रश्न समजून सोडवण्याचं काम सुरू आहे. विकास कामातून स्टेशन हे बदलते उपनगर म्हणून ओळखले जाणार आहे. विकासाची कामे मार्गी लागण्यासाठी नगरकरांच्या सहकार्याची खरी गरज आहे. धार्मिकतेच्या माध्यमातून समाज एकवटला जात असतो, यासाठी विविध ठिकाणी मंदिरांसमोर सभा मंडपाची उभारणी केली जाते. राजकारणात नकारात्मक विचाराची लोक मोठ्या संख्येनं असल्यानं चांगलं काम उभं करत असतानाच विविध अडचणीला सामोरं जावं लागतं. मात्र याकडे दुर्लक्ष करत विकास कामांचा पाठपुरावा करत असल्यामुळेच बदलत्या शहराकडे आपण वाटचाल करत असल्याचं प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केलं. अहमदनगर शहरातील रेल्वे स्टेशन परिसरातील आगरकर मळा येथे आमदार संग्राम जगताप यांच्या प्रयत्नातून हनुमान मंदिर सभा मंडप कामाचं भूमिपूजन संपन्न झालं. यावेळी माजी उपमहापौर गणेश भोसले, प्राध्यापक माणिकराव विधाते, सामाजिक कार्यकर्ते संभाजी पवार, माजी नगरसेवक विजय गव्हाळे, ज्येष्ठ नागरिक केडी खानदेशे, सुहासभाई मुळे, अशोक आगरकर, दत्ता खैरे, प्रभाकर आगरकर, प्रदीप आगरकर, दिलीप आगरकर, सुनील आगरकर, शिवाजीराव ससे, नानासाहेब दळवी, दत्तात्रय फुलसुंदर, श्यामराव व्यवहारे, अनिकेत आगरकर, अभिनंदन आगरकर, यश आगरकर, अमित आगरकर, ॲडव्होकेट विजयराव लुणे, अशोकराव कानडे, अरुण नाणेकर, रंगनाथ उकांडे यांच्यासह परिसरातील नागरिक उपस्थित होते. तर यावेळी बोलताना अशोक आगरकर म्हणाले की आगरकर मळ्यातील श्री हनुमान मंदिर हे भाविकांचं श्रद्धास्थान असून या ठिकाणी वर्षभर विविध धार्मिक सामाजिक कार्यक्रम उपक्रम मोठ्या उत्साहात संपन्न होतात. यासाठी सभा मंडपाची अत्यंत गरज होती. यासाठीच आमदार संग्राम जगताप यांच्याकडे मागणी केल्यानंतर त्यांनी तात्काळ निधी उपलब्ध करून दिला. त्यांच्या माध्यमातून आगरकर मळा परिसरात विविध विकासाची कामं मार्गी लागतायत. तसेच त्यांनी या परिसरातील नागरिकांच्या दळणवळणाच्या दृष्टीने काटवण खंडोबार रस्त्याचं काम होण्यासाठी शासनाकडून मोठा निधी उपलब्ध करून दिला. त्याचं काम देखील सुरू झालंय. त्यामुळे आता रेल्वे स्टेशन परिसराच्या उपनगराला विकसित भाग म्हणून ओळखला जाईल असं ते म्हणाले. सर्वच मान्यवर व आपण सर्वजण स्टेशन परिसरातील सर्वच मान्यवर मंडळी, सर्व महिला भगिनी, सर्व ज्येष्ठ नागरिक, सर्व आमच्या युवा वर्ग, आपल्याकडं हे स्टेशन उपनगर एक नगर शहराचं एक जुनं उपनगर आहे आणि खरं तर रेल्वे पटरी आल्यामुळं या उपनगराची वाढ उतरच्या वीजपर्यंत थांबली. जर रेल्वे पटरी नसती तर रेल्वे पटरीच्या पलीकडे अगदी लिंक रोडपर्यंत हा आपला स्टेशन रोडचा उपनगर इथपर्यंत पोहोचला असता. पण खरं तर या परिसराला बाहेर पडण्याकरता आपल्या सर्वांना खरं तर शिवनेरी चौक हाच एक मार्ग आहे. बाहेर पडत असताना आपल्याला कुठलाही दुसरा मार्ग नाही. शिवनेरी चौकामध्ये आलं, पुढे आलं तर आपल्याला कायनेटिक चौक आणि पुढे सरळ गेलं लोखंडी पूल आणि त्याच्या शेजारचा नवीन मागच्या काही 3-4 वर्षापूर्वी आम्ही पूल उभारलाय नवीन RCC पूल, त्याच्या पुलावरून शंकर चौक, हेच मार्ग आपल्याला खरं तर आपल्याला बाहेर पडण्याकरता होते. पण आपल्याला ते जात असताना फक्त महामार्गावर जावं लागतं आपल्याला, म्हणजे तो राष्ट्रीय महामार्ग आहे आणि त्या महामार्गावरती आपल्याला प्रवेश बाहेर पडत असताना करावा लागतो. मग मागे देखील आम्ही काही गेल्या काही वर्षापासून आम्ही प्रयत्नशील होतो की आपल्याला कुठेतरी ह्या उपनगराला स्टेशन उपनगर जे आहे याला जर बाहेर पडण्याकरता अजून एक चांगला मार्ग आपल्याला तयार केला पाहिजे आणि त्यावेळेला आम्ही सगळ्यांनी प्रयत्न केले आणि त्या माध्यमातून राज्य सरकारच्या माध्यमातून खरं तर खानदेश साहेब आम्ही आपला काटवण खंडोबा. प्रतिनिधी अनिकेत गवळी, न्यूज टुडे 24, अहमदनगर.